गुड मॉर्निंग एवरीवन. कशा आहात सर्व? मजेत ना? आम्ही पण मजेत आहे. तर आज बुधवार आणि पाणी तर इकडे येऊनच राहिलं चालूच आहे. चिरचिर चिरचिर वाढते, कमी होते, वाढते, कमी होते. सईचा झाला टिफिन, सई गेली शाळेत. सई शाळेत जायच्या वेळेवर उठला गुरु. मग काय विचारता भोंगा, रडून राहिला तर बिचारी टिफिन विसरली. टिफिन ठेवला आता इथं. टिफिन बांधून तयार आहे तिचा, पण विसरली. आता तिचे पप्पा येते परत, मग तिकडे गेट जवळ देऊन देईन तिचं स्टँडर्ड सांगून. थर्डचं असं आहे, लेकराच्या गडबडीत काहीच नाही झालं गुरुच्या. आता खाली गेला तो. आता अजून तिचे पप्पा आले की अजून मागं लागेल. काय करावं काही समजत नाही. नॉलेजचा कुठे त्याचा अंत होईल? त्याचं कॉलेज बंद झाले जिथं तुम्ही शिकले का? हो, ज्या कॉलेजमध्ये शिकले ते कॉलेज बंद झाले. कोणत्या? बडे पप्पा पाय, बडे पप्पा गुरुचे, बडे पप्पा पाय. चाललो म्हणा मी. चला पाणी येऊन राहिलं, पाणी येऊन राहिलं. चाबी द्या लवकर, पाणी येऊन राहिलं. चला काय म्हणते बडे पप्पा, घे. आता गुरुला घरी गेलं म्हणजे गुरुचा लागला उकडा. काय घेतलं गुरु दाखव? पाहू दे बॉल. बॉल घेतला ते ना, त्याला रोज बॉल घेऊन द्यायला लागते. पुढे रोज चॉकलेट घेऊन द्यायला लागे. आता ते बंद झालं, आता त्याला बॉलचा उपाय लागला. आता रोज बॉल घेते आणि मम्मी ठेवून देते. निवडत जाऊ दे काही. आजकाल बसकल खाल्ल्यापेक्षा बॉल आज. तर आता मी चाललो कोणता माईच्या इथं आणि नंतर आल्यावर करणार स्वयंपाक. चला असं सईला कोणी हालचे घ्यायला जा लागते. आज सईला घ्याल नेजा बाबा बोलले नाही तर आज रडून ते. चला तर आता सईला शाळेत आणायला जातो. तुम्हाला माहिती आहे ते दोन दिवस कष्ट केलं तिनं. काल तरी बा तब्येत खराब होती म्हणून झालं, पण आज तर ते कोणत्याच हालतीत ऐकत नाही. आज तर म्हणजे कोणी हालतीत तिला घ्यायले जा लागते. तर चला आता तिचे पप्पा येऊन राहिले. मी खाली उभी राहतो. जात येतो बाबा मी. पाणी येऊनच राहिलं. आले हे काय यायच्या गाडीच्या आवाजावरूनच ओळखतो. आले 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 आले. हे आम्ही म्हटलं की नाही बाप्पा बस नाही तर स्टाईल मारण्यातच गेलं. झालं ना लग्न, दोन लेकराची बाप झाली ना, स्टाईल अजून गेलीच नाही का? चला लवकर वळी येऊन राहिली मी. तर फायनली आज सईला घ्यायला आली मी. सई कसं वाटत आहे? चांगलं. बोलली कुठ झाली तर पाहिल्याबरोबर मम्मी आली तिची. अगं तिची बॅग नाही घेऊ शकत मी. तिची बॅग बघ, रेनकोटच्या आतमध्ये आहे. पाऊस येऊन राहिला. हिरो पाहिला काय? हिरो साऊथचा हिरो आहे की विलन आहे काय माहीत. सईला छान वाटत राहिलं ना. मग आता काय करशील मग तू? आता या आनंदात तू काय करणार आहे? मम्मी आली ह्या आनंदात तू काय करणार आहे? चॉकलेट घेणार मी स्वतःच जायचे काय चॉकलेट घेऊन. तर आज केली भेंडीची भाजी, आलूची भाजी, वरण पोळी, भात आणि मी जेवत आहे भेंडीची भाजी. तर आम्ही आता निघालो आहे बाहेर, पण आम्ही चाललो आता कामानिमित्त. थोडे एक दोन काम आहे. सहा तारीख आहे. बाकीच मग जे आहे ना तुझ्याशी बोलतो मग कसं काय राहणार बाकीचं. हा हा मी आज सांगतो. नाही आज नाही, उद्या उद्या. तर असं पाणी येऊन राहिलं आहे आणि आता मी बाहेर निघाली. ते तीन चार काम आहे ते करून घेतो. आता रोज फिरवा तुम्ही फिरतो. तुम्ही मला कुठेही फिरवा नाही काय? फिरणार तयार आहे तर फिरणारी तयारच आहे ना. एकच बायको आहे तुम्हाला, एकीलच फिरवाल ना. मला एकच नवरा आहे, मी एकच नवरा सोडत जाईल. बरोबर नाही काय? चला आपाजी ओले होऊन राहिले ना. तर मी आली आहे श्रेयस मोटर्स अमरावती इथे. आता तुम्ही म्हणाल इथे कशासाठी? तर इथे काम होतं त्याच्यासाठी आली. पण तुम्हाला माहिती आहे मी पार्ट टाईम जॉब करत होती. 300 रुपये महिन्यापासून सुरुवात, ते 1000 रुपयेपर्यंत नाही, 300 फक्त 800 झाले होते.
ठीक आहे ना, जी सुरुवात होती जॉबची. आता मी कुठे बसत होती, माझं प्लेस कोणतं होतं, चला तुम्हाला मी दाखवते. जिथे बसून मी डेटा ऑपरेट करत होती टॅलीमध्ये, टॅलीमध्ये एंट्रीज टाकत होती. चला, सेकंड फ्लोअर आहे सरांचं ऑफिस. सर आत खाली होते, सरांशी बोललो. इथे मीटिंग रूम, इथे जे लंच ही रूम आहे. इथे मी टॅलीच्या एंट्रीचं काम करायची. ही माझी सीट होती, इथे बसायची. सर माझा एक फोटो काढा बरं इथं. ऑपरेट करायची अकाउंट, टॅलीमध्ये एंट्री करायची, इन्कम टॅक्सचं तर सरांनी दुसऱ्या सरांकडे करायची, जिथे दिवसभर असायची. तर आज आठवलं, लग्न जुळल्यावर मी सोडून दिलं होतं तेव्हा हे पार्ट टाईम. पण खूप साऱ्या आठवणी आहे इथे. खंडेलाल सर असायचे तेव्हा, म्हणजे त्यांच्या हाताखाली होती मी, इथे यायची आणि कधी त्यांच्या घरी जायची. कधी जर कदाचित जर ते अमरावतीत आले तर त्यांच्या घरी पण मी तुम्हाला देईन. तर असं होतं आठवण, जुन्या आठवणी. चला चल बाय. चल माझं गाणं येणार आहे. अरे हो, अभिनंदन. 7 तारखेला लॉन्चिंग आहे. अभिनंदन. आता स्टेट बँकेत गेले पैसे काढायसाठी. पैसे काढायला गेले की बँक लुटायला गेले. काय मी किती वेळचे गेले, मी पावसात होते इथं. पण असो, पण समोर माझे कॉलेज आहे, तुम्हाला दाखवतो मी. असं कॉलेजचा रोड आहे माझ्या रोज. चला घरी नाही पोहोचल तर हे चिवताईले आम्ही चाललो आता ट्युशन सोडायला. हे चिवताई आरुताई आहे काय? मग चिवताई कोण आहे? मी चिवताई आहे, तुम्ही का ओळख? येस. चला आता सईला सोड ट्युशनला. आता एक काम करायला जायचं आहे, आधार कार्ड काढायला जायचं आहे. बाबाचं, मम्मीचं आणि पप्पाचं यांचेच मोबाईल नंबर दिले, ते अपडेट करावं लागते ना रेशन कार्डसाठी काय आहे तर त्याच्यासाठी. तर आता आपण तिकडे जाऊ. आम्ही याला आमच्या घराजवळच्या महानगरपालिकेत पण लय गर्दी आहे. आता मी काय करतो, घरी एक वेळ ट्राय करतो, कम्प्युटरमध्ये डाउनलोड करतो. झाले तर काही, म्हणजे लकीली झाले तर मग प्रिंटच काढावं लागते नाही काय. घरी जातो मी, तसं मी करत असतो आधारवर डाउनलोड. पण आता माहीत पण आता काय होते, काही नवीन अजून काही निघालं काय, कारण आपल्याला काही सवय नाही आहे, आपलं काही सेतू नाही आहे. तर आता मी जातो पहिले कम्प्युटरमध्ये ट्राय करून पाहतो एकदा निघते काय. निघालं तर फारच चांगलं नाही का, फक्त प्रिंटचेच आपल्याला एवढं आहे, प्रिंटचंच थोडंसं राहील, बाकी तर होऊन जाईल. चला तर चला, मम्मीचं आधार कार्ड तर डाउनलोड झालं. चला मम्मीचं तर जमलं काम, आता पप्पाचं राहिलं. आता तिथे पासवर्ड मागेन का? अरे बाबा, पासवर्ड काय असते? एक मिनिट, पासवर्ड काहीतरी असते याचा. थांबा मी पाहते. बापरे, तू तर लिपस्टिक लावून आली. कोणी लावून दिलं? मग कोण तू लिपस्टिक लावून दिलं तिला? मेकअप करून दे. तू, तुला मेकअप आवडते? हो माय गॉड. गुलू अच्छा, ब्लश पाहिजे तुला? ब्लश लावून पाहिजे. खूपच गोड आहे तू, खूपच गोल आहे मधू. आता गुरुला आणतो ना मी, आता गुरुला आणतो. मग गुरु सो आला की मग खेळतो त्याच्यासोबत. हा, रोज येते, रोज येते. मस्त माझी. चला आता पूजा जात आहे. आदेश आदेश, गाडी घेऊन आला मोठी. हे तर अशी वाटते जसे काही अमेरिकेला जाते. कधी जाते तिच्या बॅग आता मला समजतच नाही. दोन दोन तीन तीन बॅग आहे. बब निघाली तू गाण्यात ऍक्शन. एक वेळा ऍक्शन बब निघाली. चला आता पूजा चालली तिच्या घरी मोर्शी. तर शिंबोर डॅम आहे तिथे, नल दमयंती. तर जर तिथले जर दरवाजे उघडले तर आम्ही पण जाऊ तिथे. तर पुन्हा आपण आपली भेट होणार आहे. आणि लवकरात लवकर ऑगस्ट महिन्याच्या फर्स्ट वीकमध्ये माझं गाणं येणार आहे ह्याच यूट्यूब चॅनलवर. तर प्लीज मला सपोर्ट कराल. माझं पहिलं गाणं आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की तुम्हाला ते आवडणार. तर चला आता पहिले गुरुला घेऊन येते आणि सईला ट्युशनवरून घेऊन येते. घरी येत नाही तर मस्त्या पाहिजे. मस्त्या येत नाही तर घरी पा. गुरु ते पा आमची. आणि तू
ते पण मारा पिट्या पा यांच्या मस्त पा मस्त 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 पा ते कुठे गेली एक मोठी हा मस्त पा यांच्या हा मस्त पा हे बाहेर बाहेर आता आता अरे अरे असं असते आमची लेकर आले म्हणजे झालं म्हणून डेअरिंगचं काम केलं नाही. तर आता झाली आहे संध्यात्र आणि मी करत आहे स्किन केअर. तर रोज संध्याकाळी मी स्किन केअर करते, सकाळी पण स्किन केअर करते. आपले स्किन स्पेशलिस्ट डॉक्टर अमोल गेडाम सरांनी सांगितलं त्याप्रमाणे. आणि लेकरं झोपले आहे, सईची शाळा आहे, उद्या असेंब्ली आहे. आता पाहू ते असेंब्लीत उद्या काय करणार आहे काय नाही. तर असा होता माझा आजचा छोटासा ब्लॉग. आता कसा वाटला माझा ब्लॉग मला नक्की सांगा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.